UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित. 22 सप्टेंबरला सिनेटच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक रद्द. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सिनेट निवडणूक रद्द करण्यास आक्षेप. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे निवडणुकीचा बळी दिल्याचा आरोप. अभाविपचे शिष्टमंडळ राज्यपालांकडे दाद मागणार. पदवीधर मतदारसंघ नोंदणी अत्यल्प झाल्यानं सिनेट निवडणूक रद्द. राज्य सरकारचं स्पष्टीकरण. सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांची 1 सदस्यीय समिती स्थापन. मिन्नेंची गद्दार टोळी निवडणुकीला घाबरली. मतदानाच्या 1 दिवस आधी सिनेटची निवडणूक रद्द. आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात. पुण्याच्या समाधान चौक परिसरामध्ये रस्त्याला पडले भले मोठे भगदाड. महानगरपालिकेच्या टँकरसह 2 दुचाकी खड्ड्यात. 4 तासानंतर क्रेनच्या साह्यानं गाड्या बाहेर. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा शिंदेवर निशाणा. 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री. ओबीसी शब्दही न उच्चारणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते. हाकेंचं टीकास्त्र. हाके बेताल वक्तव्य करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतायत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्याचा हाकेंनी अभ्यास करावा. शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. फडणवीसांचा ऐकून गेम करताय का? तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवरच जरांगेंकडून शंका व्यक्त. उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगेंची तब्येत खालावली. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करणार. घाई गडबडीमध्ये निर्णय घेतल्यास तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे. जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं. यासाठी थोडा वेळ लागतोय. शंभूराज देसाईंचं आवाहन. मनोज जरांग यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज धाराशिव आणि बीड जिल्हा बंदची हाक. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन. जालन्याच्या वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणसह ही घोषणाबाजी. गोपीचंद पडळकरांची सरकार विरोधात आंदोलनाची हाक. 23 तारखेला धनगर समाजाचा राज्यभर रास्ता रोको. एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मवियाची जवळपास 80% जागा उठवावर चर्चा. तर 120 ते 130 जागांवर मवियामध्ये सहमती. सूत्रांची माहिती. विदर्भ सोडून महाराष्ट्रामधील उर्वरित जागा उठवावर चर्चा. पालघरमधील बोईसर तारापुरे वायडीसीमध्ये केमिकल आणि फार्मा कंपनीमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती. 3 कामगार जखमी. तुंगा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.